युपीएससी पूर्व परीक्षेच्या गोंधळावर उद्यापर्यंत निर्णय होऊ शकतो. वर्मा कमिटीच्या रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारची आज बैठक होऊ शकते. दरम्यान युपीएससी परीक्षेतल्या बदलांबाबत कमिटीने आपला अहवाल सरकारला सादर केलाय आणि काल संसदेत हा मुद्दा चांगलाच गाजला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार युपीएससीच्या परीक्षेत कुठल्याही बदलांची गरज नसल्याचं वर्मा कमिटीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे सीसॅटचा पेपर हटवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संसदेबाहेर आणि त्यांच्या समर्थक नेत्यांनी संसदेमध्ये गदारोळ केला. बिहारमधल्या आरजेडीच्या खासदारांनी तर लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने पेपर भिरकावले. समितीने आपला अहवाल दिलेला असून सरकारने या दोन्ही मुद्द्यांवर विचार करण्यासाठी वेळ मागितला असं गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी राज्यसभेत सांगितलं. जवळजवळ सर्वच पक्षातले विरोधी खासदार या मुद्द्यावर सरकारच्या विरोधात निदर्शनं करत होते. या संदर्भात संसदेमध्ये मोठा गजब झाला. वर्मा समितीने कोणतेही बदल करू नयेत असं म्हटलेलं आहे, अशी शिफारस केलेली आहे आणि या रिपोर्टवर आज सरकारच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. कौस्तुभ, काय माहिती आहे या संदर्भात, हा निर्णय आज तडीस जाऊ शकतो, काय वाटतं? नक्कीच, जे माहिती आपल्याला सरकारमधले सूत्र देतात त्यानुसार आज किंवा उद्यापर्यंत या विषयाचा तोडगा निघू शकतो. कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग या संदर्भात आज केंद्र सरकारचे ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहे. कालच सरकारच्या वतीने संसदेत आश्वासन देण्यात आलं होतं की कुठल्याही परिस्थितीत येत्या दोन दिवसात या मुद्द्यावर तोडगा काढला जाईल. या संपूर्ण प्रकरणातून मधला मार्ग कसा काढता येईल याच्यावर सध्या सरकारमध्ये माथापच्ची सुरू आहे. कारण वर्मा कमिटीने जे शिफारस दिले त्यानुसार युपीएससीच्या पॅटर्नमध्ये बदलाव करण्यात येऊ नये अशी वर्मा कमिटीची शिफारस आहे. मात्र ज्या पद्धतीने सरकारवर सगळीकडून दबाव आणला जातोय किंवा सरकारला कुठल्या परिस्थितीत येतो मधला मार्ग काढावा लागणार आहे आणि त्याच दृष्टीने सध्या सरकारमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत.